नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, अर्जुन जे पुस्तक वाचत असतो तेही लाल कलरचंच असतं. तितक्यातच सायली त्याच्यासाठी पुस्तक घेऊन येत बोलते, हेच पुस्तक हवं होतं ना सर तुम्हाला. तुम्ही अर्जुन बोलतो हे पण लाल. तुम्ही सायली बोलते नाही नाही, याचं कवर मी नाही लाल केलं, ते अगोदरपासूनच आहे. तुम्ही अर्जुन बोलतो थँक्स हा हे लाल न केल्याबद्दल. तवी सायली मनाशीच बोलत असते, मला इथेच थांबायचं आहे, पण मी कसं थांबू? जोपर्यंत सर मला थांबायला सांगत नाही तोपर्यंत मी थांबूच शकत नाही, म्हणून ती तिथेच रेंगाळत राहते. अर्जुन कधी एकदा आपल्याला थांबायला सांगतो याची ती वाट पाहत असते. ती राहून राहून अर्जुनजवळ पाहत असते. अर्जुन मात्र आपल्या कामामध्ये बिझी असतो. तवी सायलीही अर्जुनला बोलू लागते, सर मी इथे शेजारीच आहे हा स्वयंपाकघरात, म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, पण माझी तिथली सगळी कामं झाली आहेत, पण इथे थांबून तरी काय करू ना, म्हणून मी शेजारीच आहे स्वयंपाकघरात, असं ती पुन्हा पुन्हा अर्जुनला सांगत असते. मात्र अर्जुन काहीच प्रतिउत्तर देत नाही, म्हणून सायलीही किचन रूममध्ये जायला निघते. तितक्यातच अर्जुन मी सायली असा आवाज देतो तर सायली धावतच अर्जुनजवळ येते. तुम्ही अर्जुन हा सायलीजवळ पाहतच बसतो. तवी अर्जुन हा सायलीला बोलू लागतो, मिस सायली तुमची किचनमधली जर कामं आवडली असतील तर तुम्ही इथे थांबलात तरी चालेल आणि बरं होईल, तसं पण आपण आपल्या केसबद्दलच स्टडी करतो आहे, मला तुमची हेल्पच होईल. तवी सायलीही खाली बसते, म्हणून अर्जुनही तिच्यासोबत खालीच बसतो. तवी अर्जुन हा सायलीला बोलू लागतो, मी काही पॉईंट्स काढले आहेत, त्यामध्ये पहिला पॉईंट असा की महिपत शिकरीला जरी जेल झाली तरी आपल्याला आपल्या केससाठी त्याचा चांगलाच उपयोग होणार आहे, पण विलासचा खून झाला हे आपण साक्षीने केला हे कसं प्रूफ करणार आहोत? कारण साक्षीला वाचवणारी प्रिया तिने तर अशी साक्ष दिली आहे की खून करताना तिने मधुभाऊंना पाहिलं होतं. सायलीही अर्जुनला बोलू लागते, पण सर प्रियाही खोटं बोलते आहे ना. तवी अर्जुन बोलू लागतो, प्रिया खोटं बोलते हे आपल्याला माहिती आहे, पण कोर्टात कसं सिद्ध करायचं याचाच विचार दोघंही करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाची खूप चिडचिड होत असते, त्यावेळी ती हाताला मिळेल ती वस्तू फेकून देत असते. त्यावेळी ती मनाशीच बोलू लागते, त्या नागराजची माझ्यावर हात उचलायची हिंमतच कशी झाली, त्याने माझ्यावर हातच कसा उचलला, त्याला काय वाटतं मी रस्त्यावर पडलेली मुलगी आहे, तो नाचवणार तसं मी तालावर नाचणार? हो, आजपर्यंत मी तेच करत आले, पण आता नाही करणार, आता मी हे सहन नाही करू शकत. कितीही सह्या घे, अरे कितीही काही कर, पण या किल्लेदाराची सगळी प्रॉपर्टी ही फक्त माझीच आहे. तुला जर या घरातून नाही हाकवलं ना तर नावच नाही लावणार प्रिया. आता मला काही करून तुला या घरातून हाकलवून द्यायचं आहे. बघ, यासाठी मला आता नीट प्लॅनच करावं लागेल, असं ती चिडचिड करून बोलत असते. तवी ती बोलू लागते, काही झालं तरी नागराज तुला या घरातून मी हाकलवणारच, आणि सगळी किल्लेदाराची प्रॉपर्टी ही माझ्या नावावरच राहणार आहे. दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीला फोनवर फोन येत असतात. तवी ते इन्व्हेस्टर साक्षीला बोलत असतात की काही झालं तरी आम्हाला आमचे पैसे हवेत. तवी साक्षी त्यांना रिक्वेस्ट करत बोलू लागते, अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचे पैसे नाही बुडवणार आहे, आणि एवढ्या जर पैसे मी अचानक तुम्हाला कसे काय देऊ शकते? तवी ते बोलतात, 2 दिवसात आम्हाला आमची अमाऊंट हवी. तवी साक्षी बोलू लागते, 2 दिवसात हे कसं शक्य आहे? 2 दिवसात मी एवढे पैसे कुठून जमा करू? अहो मी तुम्हाला खरंच नाही फसवणार आहे, तुमचे पैसे नाही बुडणार, माझ्यावर विश्वास ठेवा. तवी साक्षी बोलत असते, तवी चैतन्यने सगळं ऐकलेलं असतं. साक्षी फोन कट करते आणि रागानेच मोबाईल फेकून देते. तवी चैतन्य विचारू लागतो, अगं साक्षी नक्की काय झालंय, एवढी चिडचिड तू काय करतेस तू? तवी साक्षीही बोलू लागते, काय काय तुला काही प्रॉब्लेम आहे का? अरे मला कितीही काही प्रॉब्लेम झाला तरी तू काही करू शकणार आहेस का? तुझ्याजवळ काही उपाय आहे का? तू फक्त मला संपत्ती देऊ शकतो, संपत्ती देण्याव्यतिरिक्त तू काहीच करू शकत नाही, अशी ती खूप चिडू लागते. तवी चैतन्याला खूप वाईट वाटतं, म्हणून चैतन्य शांत बसलेला असतो. तवी साक्षीला लक्षात येतं की आपण चैतन्यावर चिडून खूप मोठी चूक केली आहे. तवी ती चैतन्याजवळ येते आणि बोलू लागते, सॉरी मी तुझ्यावर चिडली, पण एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात ना, मी हँडल नाही रे करू शकत, मला रागवायचं नव्हतं तुझ्यावर, पण मला खरंच समजत नाही मी काय करू. आता एक एक फायनान्शियल माझ्याशी फोनवर बोलू लागतात आणि बोलतात आम्हाला आमचे पैसे परत हवे, आणि मी एकटी कुठून एवढं सगळं हँडल करू, मला खरंच कळत नाही आहे. हे अण्णाने सगळे गोंधळ घालून ठेवलेत आणि त्यांना सगळ्यांना वाटतं की अण्णांबरोबर मीसुद्धा फ्रॉड आहे. तवी चैतन्य बोलू लागतो, साक्षी तू असं नको बोलूस, तू अण्णांसारखी फ्रॉड नाही हे मला माहिती आहे, आणि मी अख्ख्या जगाला दाखवून देईन की तू फ्रॉड नाही आहेस, आणि एकटी लढण्याची काहीच गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. आता जे काही करायचं आहे ना ते आपण दोघांनी करायचं, तू एकटीने काहीही करायचं नाही, माझी साथ तुझ्या कायम आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर साक्षी, तू अशी मुलगी नाहीस हे मलाही माहिती आहे. आता फक्त जगाला पटवून द्यायचं आहे आणि तेही मी करणारच आहे.
तवी साक्षी बोलते, थँक्स चैतन्य, तू एकमेव सपोर्ट आहेस रे माझ्यासाठी. हो साक्षी, मी तुझ्यासोबत कायम आहे, तू काहीच घाबरायची गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीने सगळं डेकोरेशन काढलेलं असतं. तवी अर्जुन बोलतो, ही लालवेळ का कमी केलात मिस सायली? तवी सायली बोलते, आता दोन्ही बाजूने बोलू नका हा. तवी अर्जुन बोलतो, अहो तसं नाही, पण ही जी लालवेळ केली होती ना ती खरंच मला आवडली होती. तवी सायली बोलते, आता तर तुम्हाला आवडायला लागली का? तितक्यातच सायली बोलते, अहो तो ब्लँकेट देता का कपाटामध्ये ठेवण्यासाठी? ते ऐकून अर्जुन बोलतो, तुम्ही आता मला अहो अशी हाक दिली का? इथे कोणी आहे का, म्हणजे आजूबाजूला कोणी असलं तरच तुम्ही मला अहो अशी हाक देता? तितक्यातच सायली भानावर येते आणि बोलते, नाही असं काही नाही. तवी अर्जुन बोलतो, मग बाहेर कोणी आहे का, थांबा मी बघून येतो. तवी सायली बोलते, अहो नाही, बघायची काहीच गरज नाही, मी सगळ्यांसमोर तुम्हाला आवाज देत असते, त्यानंतर रूममध्ये वेगळा आवाज, यामुळे मला जो सगळा गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे मी असं बोलून गेली, सॉरी हा. तवी अर्जुन बोलू लागतो, अहो सॉरी बोलायची काहीच गरज नाही, मीच गडबड घोटाळा. अर्जुन आपला तिथला मोबाईल घेतो आणि बाजूला निघून जातो. तवी सायली तो ब्लँकेट घेते आणि कपाटामध्ये ठेवायला गेलेली असते, मात्र सायलीचा लक्ष हा अर्जुनजवळच असतो. तवी सायली ही अर्जुनजवळ पाहत असते. तवी अर्जुन मनाशीच बोलू लागतो, चुकून म्हटलं तरी अहो ऐकायला खरंच मला खूप स्वीट वाटलं. तर सायलीही मनाशी बोलत असते, ते गोंधळ उडाला म्हणून मी म्हटलंच नाही, मला म्हणावंसं वाटलं म्हणून वाटलं. पण असं कसं वाटू शकतं, आजपर्यंत मी त्यांना असं कधी बोललेच नव्हते, पण आजकाल मला यांच्याबद्दलचं प्रेम जास्तच वाटायला लागलं. तवी सायलीचा लक्ष हा अर्जुनजवळच असतो, तर अर्जुनचाही लक्ष सायलीजवळ. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई ही प्रतापरावांची वाट पाहत असतात. त्यावेळी त्यांना विमलताई बोलू लागतात, अहो तुम्ही फोन तर करून बघा ना. तवी कल्पनाताई बोलतात, नाही त्यांच्या काही मीटिंग्स होत्या आणि ते मला बोलले होते, जरा वेळ लागेल. तवी सायली आधार देत बोलू लागते, अहो आई टेन्शन नका घेऊ, बाबा येतीलच, आणि उद्यासाठी मी मटकी वगैरे मोड काढत ठेवू का? तवी कल्पनाताई बोलतात, हो चालेल ना. तितक्यातच प्रतापराव येतात. तवी कल्पनाताई बोलू लागतात, अहो किती उशीर झाला, दमून आला असाल ना, असं बोलून त्यांच्यासाठी पाणी देतात. त्यानंतर त्या बोलतात, थांबा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तवी प्रतापराव बोलू लागतात, नाही नाही मला आता जेवण नको, मी जर उशिरा जेवलो ना तर मला ॲसिडिटी होईल, मी जरा आराम करतो, असं म्हणून ते निघणारच. तवी कल्पनाताई त्यांना बोलू लागतात, नाही इथे थांबा बघू. तर सायलीही त्या दोघांचं प्रेम पाहत असते. तवी कल्पनाताई बोलू लागतात, थांबा मी तुमच्यासाठी थंड दूध घेऊन येते. सायलीचा लक्ष मात्र त्या दोघांजवळच असतो. तवी कल्पनाताई या प्रतापरावांसाठी दूध घेऊन जातात. तवी प्रतापरावांना त्या बोलू लागतात, अहो हे दूध प्या आणि झोपा, म्हणजे तुमचा थकवा जाईल. तवी प्रतापराव बोलू लागतात, नाही माझा थकवा तर गेलाच आहे. तवी कल्पनाताई बोलू लागतात, असा कसा थकवा जाऊ शकतो? तवी प्रतापराव बोलू लागतात, अगं तू ज्यावेळी मला अहो अशी हाक मारतेस ना त्यावेळीच माझा थकवा पळून जातो. आपल्या लग्नाला कित्येक वर्ष झाली पण अजूनही तू जेव्हा अहो अशी हाक मारतेस ना त्यावेळी असं वाटतं की आपलं नवीनच लग्न झालं. तुला आठवते का कल्पना, आपलं ज्यावेळी नवीन लग्न झालं होतं त्यावेळी सर्वजण इथे बसलेले असायचे, एक वर्ष तरी तू मला दरवाजाजवळ सोडायला यायचीस आणि तू मला अहो अशी हळूच आक मारायचीस आणि बाय बोलायचीस, ते मला अजूनही आठवते आणि अजूनही मला त्याचेच भास होतात. पूर्ण आजी बाबा इथे असायचे पण त्यांच्या नकळतसुद्धा तू मला हळूच हाक मारायचीस, खरंच ते दिवस अजूनही आठवतात. तवी कल्पनाताई बोलू लागतात, अहो हे काय बोलताय, मुलं आहेत इथे, इथे सायली आहे, विमल आहे, त्यांच्यासमोर बोलताय तुम्ही? तवी प्रतापराव बोलू लागतात, मग काय झालं, तू माझी बायको आहेस आणि बायकोचं कौतुक करायला कोणाची कोण आहे कोण नाही हे बघावं लागतं का? तवी कल्पनाताई लाजू लागतात आणि हे सगळं सायलीला खूप आवडत असतं. तवी सायलीही त्यांच्याजवळ पाहतच राहते. तवी सायलीही मनाशीच अर्जुनला अहो बोलायचा विचार करू लागते. दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला ऑफिसला जायची तयारी करत असते. त्यावेळी तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. अर्जुनला सगळ्यात पहिलं तिने ज्यावेळी अहो म्हटलं होतं त्यावेळी अर्जुन खूप खुश झाला होता. त्यानंतर तिला आठवू लागतं की रात्रीच्याही ब्लँकेट द्यायचा होता, त्यावेळीसुद्धा तिने अहो असा आवाज दिला, त्यावेळीही अर्जुन खूप खुश होता. त्यावेळी ती नकळतपणे अर्जुनच्या फोटोजवळ जाते आणि पाहतच बसते. तितक्यातच अर्जुन बाहेर येतो म्हणून सायलीही पटकन फ्लॉवर पॉटजवळ हात ठेवते आणि असं दाखवून देते की ती फ्लॉवर पॉट नीट करत होती, मात्र तिचा लक्ष फक्त अर्जुनजवळच असतो. तवी अर्जुन बोलतो, मिस सायली माझी कॉफी देता का? तवी अर्जुनच्या हातात सायली कॉफी देते आणि बोलू लागते, ही घ्या तुमची कॉफी. तवी अर्जुन बोलतो, वा खरंच खूप छान झाली आहे. तवी सायलीही मात्र त्याच्या मागेमागेच फिरत असते. तो कपाटाजवळ जातो त्यावेळी सायली त्याच्या मागेच असते आणि ती हळू आवाजात अहो असं बोलत असते. त्यानंतर तो बॅग पॅक करत असतो त्यावेळीसुद्धा सायली त्याच्या मागेच असते. ती हळू आवाजात अहो असा आवाज देऊ लागते, मात्र तिच्या तोंडातून काही शब्द फुटत नसतात. तवी अर्जुन पुढे आणि सायली मागे अहो असा आवाज देत फिरतच असते. त्यावेळी ती विचार करू लागते की काही झालं तरी यांना अहो असा आवाज देणारच. तितक्यातच ती अहो बोलणार तवी अर्जुन मागेवरून पाहतो तर सायलीही मनाशीच काहीतरी बोलत असते. तवी अर्जुन बोलतो, मी सायली तुम्हाला बरं नाही आहे का, काही झालं आहे का? अहो मगापासून बघते रूममध्ये तुमचा आवाज नाही, बडबड नाही आणि अशा शांत का आहात?
तवी सायली बोलते नाही नाही मला काही झालं नाही. तवी अर्जुन बोलतो मग तुम्ही एकट्याच अशा मनाशी का बोलताय, तुमचा आवाज का फुटत नाही आहे, तुम्हाला बरं नाही आहे का? तवी सायली बोलते नाही हो सर मी बोलले ना तुम्हाला, मला काही झालं नाही, मी मस्त ठीक आहे अगदी. तवी सायलीही अर्जुनचा निरोप घेऊन त्या रूमच्या बाहेर जात असते, मात्र ती लाजत जात असते. तवी अर्जुन हा विचार करू लागतो मी सायली नक्की काय झालंय, अशा का वेगळ्या वागतायत त्या, आजपर्यंत अशा कधी वागल्याच नव्हत्या, पण जे वागतात ते खरंच खूप छान वाटते. त्यावेळी तो कॉफी पियत बोलू लागतो खरंच कॉफी पण खूप छान झाली आहे, मला जशी हवी तशीच ते बनवून देतात. तरीकडे कल्पनाताई आणि विमल बाजाराची लिस्ट काढत असतात, त्यावेळी तो किराणा किती लागेल याची लिस्ट काढत असतात. मात्र इकडे सायली अर्जुनचा डबा लपवून ठेवते आणि बोलू लागते हा जर डबा नाही मिळाला तर मला त्यांना दरवाजापर्यंत सोडवायला जाता येईल आणि अवो असा आवाज देता येईल आणि बायसुद्धा करता येईल, म्हणून तो टिफिन लपवून ठेवते. तितक्यातच अर्जुन तिथे येतो आणि बोलू लागतो बायको माझा टिफिन मिळेल का? नवी सायली बोलते टिफिनच सापडत नाही. तवी अर्जुन बोलतो टिफिन सापडत नाही. तवी कल्पनाताई बोलतात अगं सायली असं कसं होऊ शकतं, तुझ्या हातून असं कधी होणं शक्यच नाही, कारण तू सगळ्या वस्तू अगदी जागच्या जाग्यावर ठेवतेस, मग आज असं कसं झालं? तवी अर्जुन बोलू लागतो राहू देत, जर उशीर होत असेल तर मी निघतो. तवी सायली बोलते नाही नाही मी शोधते आहे ना. तर कल्पनाताई बोलतात अरे अर्जुन थांब ना, ती शोधते आहे डबा, थोडा वेळ थांबू नाही का शकत? तवी अर्जुन बोलतो पण मला उशीर होतो आहे. तितक्यातच विमलचा लक्ष त्या टिफिनजवळ जातो. विमल बोलू लागते अहो सायलीताई तो टिफिन तुम्ही तिकडे शोधताय, तुम्ही तर इथेच ठेवला आहे. तवी विमल तो टिफिन घेते आणि सायलीला बोलू लागते अहो सायलीताई हा बघा टिफिन आणि तुम्ही इथे ठेवलात, असं बोलून तो टिफिन हा अर्जुनला द्यायला जाते. मात्र सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं कारण तो सायलीनेच लपवलेला असतो. तेव्हा सायली बोलू लागते त्या टिफिनच्या निमित्ताने तरी मला बाय करायला जायचं होतं पण तो टिफिनही नाही राहिला, असं बोलून ती पुढे येते. तवी तिला डायनिंग टेबलवर अर्जुनची चावी दिसते, ती चावी हातात घेऊन बाय करायला जाणार इतक्यातच अर्जुनही मागे आलेला असतो आणि ती चावी हातात घेत बोलतो मी चावी विसरलेलो, असं बोलून तो चावी घेऊन निघून जातो. तवी सायली विचार करू लागते आता ही पण संधी निघून गेली, मग आता ह्यांना मी बाय तरी कसं करू? असं बोलतच ती अर्जुनच्या प्रेमापोटी धावतच अर्जुनच्या मागे मागे येते. कल्पना आणि विमल सायलीजवळ पाहतच बसतात. सायलीही अर्जुनला आवाज देत असते मात्र तिचा आवाज काही फुटत नाही, ती हळू आवाजात अहो अहो असा आवाज देत असते आणि नकळतपणे ती मोठ्याने अहो असा आवाज देतात अर्जुन मागे वळून पाहतो. अर्जुनला सायलीजवळ पाहून आश्चर्य वाटतं, तर सायलीही अर्जुनजवळ प्रेमाने पाहत असते. त्यानंतर अर्जुनही सायलीजवळ प्रेमाने पाहतो, दोघंही एकमेकांजवळ प्रेमाने पाहू लागतात. अर्जुनला सायलीने अहो अशी हाक दिली ही खूप आवडत असते, तर सायलीही प्रेमानेच अर्जुनला अहो असा आवाज देते. तर पुढील भागात पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन प्रियाला वेगळ्या नंबरवरून फोन करतात आणि अर्जुन वेगळ्या आवाजातच बोलू लागतो ज्या दिवशी आश्रमामध्ये खून झाला त्यावेळी मी तिथेच होतो आणि त्यामुळे सगळे पुरावे हे माझ्याजवळ आहेत, पुरावे जर तुम्हाला हवे असतील ताब्यात घ्यायचं असतील तर मला भेटायला यावंच लागेल. तवी प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते, त्यावेळी ती बोलू लागते काही करून पुरावे मला मिळवावेच लागेल, असा विचार करून ती त्या भेटण्यासाठी तयार होते. तर अर्जुन आणि सायलीही त्या ठिकाणी आलेले असतात. तवी अर्जुनने एका माणसाला त्या ठिकाणी उभं केलेलं असतं, तर अर्जुन आणि सायली एका झाडाच्या मागे राहून प्रिया काय करते हे पाहत असतात. नक्की प्रिया काय पाऊल उचलेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.